पंतप्रधान मोदी आणि शरद पवार मंगळवारी तब्बल 8 वर्षांनी एका व्यासपीठावर येणार। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर शरद पवार आणि अजित पवारही पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार। कोकणात पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। उर्वरित राज्यात मात्र पाऊस ओसरणार, हवामान खात्याचा अंदाज। राज्यातील 32 प्रमुख धरणांमध्ये 55% पाणी साठा। खडकवासला, भंडारदरा आणि चासकमान धरण बऱ्यापैकी भरली। पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट पुढचे 15 दिवस बंद। मुसळधार पावसामुळे घाट रस्ता धोकादायक झाल्याने निर्णय। सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये एका रात्रीत घरफोडीच्या 24 घटना, एकूण 34 तोळे सोनं लंपास। सातारा पोलिसांसमोर छडा लावण्याचं मोठं आव्हान। ठाणे शहरात अवजड वाहनांवर पुन्हा निर्बंध। सकाळ आणि संध्याकाळी ट्रॅफिकच्या वेळा ट्रक आणि कंटेनर्सना प्रवेश बंदी। रेल्वेच्या 3 मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। पनवेल ते वाशी, ठाणे ते कल्याण आणि मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम। अहमदाबादमधील राजस्थान रुग्णालयाला भीषण आग, खबरदारी म्हणून तब्बल 100 रुग्णांना बाहेर काढलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।